साहेब माझे जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य 2000 रुपये मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानते. धन्यवाद कमळाकर दळवी साहेब. सातत्यानं जेव्हा जेव्हा या मैदानात आलो तेव्हा तेव्हा क्रिकेटसाठी पुढे येणार हे नाव आहे. फायनलचा मॅच आणि दोन चेंडूंचा मात्र खेळ फेकून झाला होता. तत्मध्यर एक चेंडू वाईट देखील बघायला मिळाला. पुढचा बॉल या वेळी बावीस सरबचा फटका फसला क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र इझिली डन विकेट समाधान. बिग लॉस मोठा मासा गळाला गॉन. वेळ कमी आहे वाकडी वसुली संघ तुम्हाला विनंती करतो भावेश आपण मैदानाचा ताबा सोडा. हरकत नाही मागचा मॅच अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही खेळलात. आता शिलेदार बाद झाल्यानंतर तुमची आणखीन जे खेळाडू आहेत त्यांना संधी आहे. भावेश नसताना आम्ही संघासाठी महत्वाचे खेळाडू ठरू शकतो हीच ती सिद्ध करण्याची योग्य वेळ. इथून मात्र चहाडे संघाला स्वतःतलं कौशल्य मांडावं लागेल की आपला ट्रम्प कार्ड फेल झाल्यानंतर जबाबदारीचं ओझं कसं घ्यावं आणि हा सामना मात्र आपल्याला कसा पुढे घेऊन जाता येईल. अतिशय चांगली गोलंदाजी अस्मित सुतार वेगासहित अतिशय चांगला अचूक टप्पा चेंज ऑफ द पेस अनेक व्हेरिएशन या गोलंदाजाकडे राहिलेले आहेत. चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच दोन चेंडू आणि एक डाव. आदरणीय सन्मान्य अजय खांडेकर भांबटपाडा तांबड माळचे मात्र आपण पाहतोय. नवीनच पोलीस दलात कार्यरत सरांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर ते आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी पोलीस दलात कार्यरत होत असताना भरपूर परिश्रम आहेत परंतु ते सक्सेस करत आज एक युवा पोलीस आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. यावेळेस मात्र फटका आपण खेळला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दोघांच्या मधोमध फटका सजवलाय चौकारासाठी चार. आणि हे गाणं वाजलं की पवन सुत नवली या संघाची आठवण होत असते आणि निश्चित स्वरूपात असे बरेचसे संघ आहेत ज्यांच्यासाठी गाणी देखील तेवढीच महत्वाची राहिलेली आहेत. आणि अजय खांडेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मी योग्यजी धडपी सरांना विनंती करतोय की सरांचं पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. एक युवा पोलीस आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सन्मान चिन्ह देऊन आणि हे पुष्पगुच्छ देऊन सरांचा आपण योगीजी खांडेकर आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट कमी वयात पोलीस आणि वनरक्षक दोन्ही पोस्टिंग ज्यांच्याकडे आहेत. एकदा जोरदार टाळ्या. कमी वयात आणि या अनेक गोष्टी मात्र साकारल्या त्यासाठी मेहनत जिद्द चिकाडी सर्व गोष्टी आहेत. यावेळी जर आपण पाहिलं तर पंचांचे दोनच समांतर व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वरती. 6 धावा या धावफलक्यावरती. या चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत फेकून आपण तपासून पाहिलं तर 5. फायनलची मॅच एका बाजूला 11 स्टार वाकडी वसरोळी आणि एका बाजूला घरचा संघ शिवतेज सहाडे. ऑन साइड ला चेंडू भरपूर काळावे तिथे मात्र जेल टिपला विकेट समाधान. फलंदाज बॅक टू देडेगाव गॉन. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. एकंदरीत भावेश सरब 5 झाल्यानंतर थोडस द्विधा अशी मात्र स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अप्पी 6 धावा झालेले आहेत. सहाडेचे उत्कृष्ट कबड्डीपटू देखील ते आहेत आणि आता डीजेचे मालक अप्पी यांच्या माध्यमातून 4 दिवस मधुर मेजवाणींचा संगीताचा आवाज आणि आमचा आवाज पोहोचविण्याचं काम त्यांनी केलं. परंतु या मॅच कडे आपण पाहतोय. चला जे चहाडे संघाचे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईन पासून 3-3, 4-4 फूट थोडे मागे राहा. अदरवाईज पेनल्टीला सामोरी जावं लागेल जर तुमचा कुठलाही खेळाडू मध्ये आला. आणि मासवन संघ देखील तिथे आहे. सहकार्याची गरज आहे. फायनलचा मॅच आहे. इथे व्हाईट बॉलने सुरुवात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज लोकेश बसवतला आपण पाहतोय. दमट वातावरण थंडीचे दिवस आणि आपण पाहू शकाल आता गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळतो. खोलवर टप्प्यातला बॉल चेंडूला कव्हरला उडवलाय. कार्पेटला रोल करत चेंडू पुढे निघतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. अॅक्युरेट फेकी हे महत्वाचं आहे. तुम्ही फक्त क्षेत्ररक्षण करता परंतु तुमची फेकी देखील अॅक्युरेट असणं गरजेची भूमिका आणि ते बघायला देखील मिळालं. एक चेंडू आणि 8 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पुढील बॉल घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार. यावेळी चेंडू भरपूर काळावेत. किरण मात्र आपल्याला पाहायला मिळतात मिड विकेटला आहेत. बघता बघता सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न अॅक्युरेट फेकी. रनआउटची दाट संधी. पंचांनी बोट उचललं आकाशाकडे. विकेट समाधान गॉन.
त्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या गुण्याला आता मी मानलं, प्रथमेश बसवत इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्या मेळावा अतिशय सुंदर स्पर्धा, 4 दिवसात 1,00,000 व्ह्यूअर्स या स्पर्धेचे बघायला मिळाले आणि सूर्या प्रीमियर लीगचे फॉर्म देखील आजपासून तुम्हाला मिळतील, ज्या ज्या विभागातले तुमचे जे कार्यकारिणी आहेत. आणि त्याचबरोबर एमपीएलचा आजचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा. येणाऱ्या काळात 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर 10वं वर्ष अभिमानानं मात्र त्या स्पर्धेला पूर्ण होतील. जाऊया तत्पूर्वी या फायनलच्या मॅच कडे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 9. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 2, आणखीन 4 चेंडू अत्यंत महत्वाचे. यावेळी सपाट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही, चेंडू मात्र आपण पाहतो मिड ऑनला. लॉंग ऑनचा खेळाडू पुढे सरसावतोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. 11 स्टार वाकडी वस्त्रोळी संघ आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी याच्यावरती त्यांनी मागचा सामना देखील विजयी झाला होता टीएम डिकिंग डुकटण या संघासमोर, आणि आता देखील तीच गोलंदाजी. म्हटल्याप्रमाणे गोलंदाजी त्यांची ताकद आणि ताकदीचा वापर जबरदस्त केलाय. जिथे मात्र फलंदाजांना शांत संयमानं कसं ठेवायचं आपल्या तालावर नाचवणारी गोलंदाजी बघायला मिळते. सध्या गोलंदाज लोकेश बसवत. पहिल्याच षटकात अस्मितची गोलंदाजी चांगली राहिली, पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला स्वतः येत आहेत, परंतु आता आल्यानंतर तुम्हाला उत्तर देखील द्यावं लागेल. विकेट तिथे मिळतोय, चला घाई करा. जो नवीन फलंदाज येईल त्याने घाई करायची आहे प्लीज. वेलकम बॅक. फायनल मॅच मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं भावण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या मेळावाचा फायनल मॅच, तिसरं सीझन, आणि आपण पाहतोय या सीझन मध्ये आता फायनलची मॅच चालू असताना एका बाजूला 11 स्टार वाकडी वस्त्रोळी, तर दुसऱ्या बाजूला शिवतेज सहाडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल, 10 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळी शेवटच्या चेंडूवरती देखील चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे कोणी पोहोचणार नाही, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. दुसरीचा प्रयत्न सक्सेस रीतीने राहिला आणि तिसरीच्या प्रयत्नात इथे मात्र आपण पाहतोय 3 धावा परिपूर्ण, चौथीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावसंख्या फलकावरती 13-14 धावांचं टार्गेट, एक चांगली टोटल आपल्याला बघायला मिळते. कारण गोलंदाजी आहे ती सहाडे संघाकडे देखील धारदार आहे, आपल्याला बघायला मिळेल चांगला मॅच. घेऊया एक ब्रेक आणि पटकन येऊया सेकंड इनिंगच्या डावाकडे. सरब बाद झाल्यानंतर थोडीशी डोकीदुखी राहिली, परंतु आता 14 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेला संघ शिवतेज स्पोर्ट्स सहाडे. या मॅच मध्ये आता कुणाच्या नावाचा डंका पिटला जाईल, प्रथम क्रमांकाच्या करंडकावरती सन्मानानं गोल्डन अक्षरात नाव कुणाचं लिहिलं जाईल. एका बाजूला 11 स्टार वाकडी वस्त्रोळी आणि एका बाजूला आपण पाहतोय शिवतेज स्पोर्ट्स सहाडे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण खाऊन जाणार भाव, अगदी 12 चेंडूं मागे उत्तर आपल्याला मिळेल. 61 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, एक जबरदस्त सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. आयोजक मंडळींना मानाचा मुजरा असेल, कारण आयोजन म्हटलं की फक्त बोलून चालत नाही, त्याच्यासाठी प्लॅनिंग सगळ्या गोष्टी होत असतात आणि ते मॅनेज करत एकही दिवशी कुठलाही व्यत्यय आपल्याला आला नाही या स्पर्धेमध्ये. डिसिप्लिन टू डिसिप्लिन 15 मॅच दिवसाला होणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. 11 स्टार वाकडी वस्त्रोळी संघ, तुमच्या ज्या बॅट्स आहेत बाउंड्री लगत त्या थोड्याशा आतमध्ये घ्या, जिथे तुमचे खेळाडू बसलेत तुम्हाला विनंती करतोय. अगदी संध्याकाळचं सत्र आणि अतिशय सुंदर सामना, फायनलचा मॅच. चला वेळ जास्त जातोय, सेकंड राऊंड आपण सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. वाकडी वस्त्रोळी संघ 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला इथून खेळावं लागेल, अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे.
बारा चेंडू चौदाची गरज, चौदाची गरज, बारा चेंडू डगआउट मध्ये हृदयाची स्पंदन वाढली असतील, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्चेकदा निर्माण झालं असेल. जिंकणार कोण, हरणार कोण, हा प्रश्न अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. परंतु चांगलं क्रिकेट इथे जिंकणार, जर चुका झाल्या की मग पराभवाच्या छायेमध्ये तुम्हाला यावं लागेल. अमित बसवत यांच्याकडून मात्र विजय बसवतच्या प्रत्येक चौकाराला आपण पाहतोय. 50 रुपयाचा कॅश प्राइज मोठ्या बंधूंकडून लहान बंधूंच्या कौशल्यासाठी, त्यांना ऊर्जा देण्यासाठी इथे कॅश प्राइज बघायला मिळतं. नितीन पवार पुन्हा एकदा जॉईन होतात या फायनलच्या सेकंड इनिंग मध्ये. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि इथे मात्र सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल अतिशय चांगला फटका मात्र खेळलाय. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावतो. फेकी येईल, तद्वरती आपण पाहतोय. धावसंख्या 2 मिळतात. अतिशय चांगलं यष्टी रक्षण. भावेश सरब उंचपूर असा खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू. एक चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. अत्यंत महत्वाची लढत. 2024 चॅम्पियन कोण? पुढच्या वर्षीच्या बॅनर वरती सीझन 3 नाव कोणाचं लिहिलं जाणार? पहिल्या वर्षी सूर्या मासवंत, नंतर डीएमडी किंग ढुकटन, आणि यंदा कुणाचं नाव लिहिलं जाईल? येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सॉफ्ट हँड ने खेळलाय. अगदी आपण पाहतो शॉर्ट पॉइंटला बॉलला पुश केलं. सिंगल मिळतं या सिंगलच्या साह्यानं. 2 चेंडू आणि 3 धावा ह्या धावफलकावरती आहेत. गोलंदाजांनी जर इथे विकेट मिळवली तर संतोष जाधव यांच्याकडून, मास्तर यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अप्रतिम गोलंदाजी इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. 12वा खेळाडू कसा असावा? तुम्ही वाकडी वस्त्रोळी या संघाचा. हॅलो, निश्चित स्वरूपात मी इथे उल्लेख चार चेंडूंचा खेळ पूर्ण झाला होता. इथे मात्र आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वाकडी वस्त्रोळी आपल्याला पाहायला मिळत आहे. 14 धाव्यांच्या जवळ मात्र हळूहळू पोहोचत असताना गरज नाही मोठ्या फटक्यांची, याची उत्तम जाणीव असताना जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 7 वरती. आणखीन 7 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 7 धावा शिवतेज स्पोर्ट्स सहाडे. इथून मात्र आपण पाहतोय कमबॅक करेल का पुढचा बॉल. यावेळी जर आपण पाहिलं तर हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचे हात मात्र बंदिस्त आहेत. यस 22 आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 1 खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेर धावा जाऊन पोहोचला, त्या म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 6 गरज. काय होईल, काय बिघडेल, कुणाचं नाव या मैदानात आज प्रथम क्रमांकाच्या करंडकावरती लिहिलं जाईल? 6 चेंडू आपण दूर आहोत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेला तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. फायनलचा मॅच आणि तुडुंब गर्दी. सहाडे संकुल, सहाडेचं मैदान. येणाऱ्या काळात या मैदानाचा कायापालट अजयजी पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतोय एक क्रिकेटसाठी आणि कबड्डीसाठी सातत्यानं क्रीडा क्षेत्रात ज्यांचं नाव पुढे असतं, ज्याच पद्धतीने आपण पाहतोय भूषण जाधव यांनी जर विकेट मिळवली तर संतोषजी जाधव मास्तर यांच्या माध्यमातून आपण पाहतो 200 रुपयाचा कॅश प्राइज. 6 बॉल 6 गरज. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्रक्षक तिथे डीप मध्ये आहेत. सिंगल ने संतुष्ट राहावं लागेल. आणि अक्युरेट फेकी. 5 चेंडू 5 गरज. सामना फायनलचा कसा असावा? तर अगदी असा असावा, अटीतटीचा. अजून पर्यंत आपण पाहतोय कुठेही सामना वळू शकतो. एक चेंडू मॅचचं समीकरण बदलेल. म्हणून क्रिकेटच्या खेळाची बाकी तर भरपूर वेळा फेल झालेली आहेत. 5 बॉल आणि 5 गरज. सामना अतिशय सुंदर रंजक असा मात्र सामना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने खेळलाय. इथे मात्र आपण पाहतोय
मोरेश्वर जाधव यांच्याकडून झालेली चुकी, मंसूर जाधव यांच्याकडून झालेली चुकी आता थोडीशी त्रास देईल. फायनलच्या मॅच मध्ये क्रुशियल मुवमेंटला पाच चेंडू पाचची गरज असताना झेल सुटला आणि आता झेल सुटल्यानंतर पुढे त्रास होईल का हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे. चार चेंडू चार ची गरज, काय सामना रंगलाय, अतिशय सुंदर सूर्या मेळावाची मात्र पैसा वसूल फायनलची मॅच. चार चेंडू आणि चार धावांची गरज असताना आपण पाहतोय पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार भूषण जाधव. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा नाही परंतु सिंगल मिळतोय दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दोन डावा मिळतील. ऑल राईट, धावसंख्या दोन मिळत आहेत आणि बारावा खेळाडू अगदी आनंदात वाकडी वस्त्रोळी संघाचा. बरोबर आहे, संघाचा विजय महत्वाचा, संघामध्ये जागा मिळाली हरकत नाही, संघाचं हित मांडण्यासाठी मी इथे आलोय आणि आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल. आता तीन चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच दोन धावांची. सामना अतिशय सुंदर पद्धतीचा, वेळ जास्त जातोय, संध्याकाळचं सत्र आहे, अंधाराचं साम्राज्य आलंय. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो कारण दोन तीन चेंडू आणि दोनचा फायनलचा मॅच, अतिशय सुंदर ही स्पर्धा राही. सन्मान्य राहुल दानवा सरांचं मी आभार मानीन ज्यांनी मात्र आम्हाला इथे समालोचनाचा कार्यभाग सोपवून दिला, धन्यवाद. आणि खूप सुंदर हा अनुभव राहिला या स्पर्धेचा. तीन चेंडू आणि दोन ची गरज, अटीतडीचा सामना, तू तू मे मे वाला सामना, कोण जिंकणार आणि कोण हरणार प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला प्रश्न. उत्तर तीन चेंडू देतील. पुढचा बॉल डॉट बॉल. आता पुन्हा एकदा शिवतेज स्पोर्ट्स आहाड्याच्या डगआउट मध्ये आता टाळ्या येतील आणि वाकडी वस्त्रोळी थोडस टेन्शन मध्ये येईल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय काय सामना रंगलाय. जरा फायनलचा मॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. प्रेक्षक वर्ग थोडेसे मागे या, थोडे मागे या, तुम्हाला विनंती आहे ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे आणि फक्त इथून तुम्ही तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकायला आला पाहिजे आपल्या खेळाडूंसाठी. जबरदस्त मॅच आता डगआउट मध्ये, दोन्ही डगआउट मध्ये हृदयाची स्पंदन वाढली असेल आणि आवाज येत असेल असा. अतिशय सुंदर सामना यावेळी सॉफ्ट हँडने खेळलाय, दोन धावांची गरज आहे, सिंगल मात्र पूर्ण झालाय, दुसरीचा प्रयत्न असेल का. एक चेंडू एक ची गरज, काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. सेमी फायनल जशी झाली त्याच पद्धतीचा फायनलचा मॅच. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या त्या मॅच साठी. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. एका बाजूला वाकडी वसरोळी, एका बाजूला आपण पाहतोय शिवतेज स्पोर्ट्स सहाडे आणि ही क्वालिटी आहे सूर्या मेळावा. 61 संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सहाडे संघ. प्लीज थोडस ऍडजस्ट व्हा. एक चेंडू एक ची गरज, काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना रंगलाय. एक चेंडू एक ची गरज, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या येऊ दे या मॅच साठी. अतिशय सुंदर मॅच, एक चेंडू आणि एक ची गरज. विजय बसवत यांच्याकडून जर एक धाव मिळवली या फलंदाजानं तर अविनाश साडी 50 रुपये, अमित बसवत आणि अविनाश जापके. एक चेंडू एक ची गरज. या वॉइस मात्र आपण पाहतोय वाकडी वस्त्रोळी संघाचा, इथे मात्र ठसा उमटलाय आणि विजयाचा झेंडा रोवलाय. चॅम्पियन 2024 वाकडी वस्त्रोळी जोरदार टाळ्या. सुंदर ही स्पर्धा राहिली ज्यामध्ये 61 संघ खेळले. चॅम्पियन म्हणून 11 वाकडी वस्त्रोळी युवांचा संघ, शिवतेज स्पोर्ट्स. घरच्या मैदानात पराभव कुणालाही पसंत नसतो परंतु क्रिकेटचा खेळ आहे.
तो पराभव आपल्याला बघायला मिळाला. डीएमडी किंग डुकटन, त्यानंतर इलेव्हन स्टार वाकडी वस्रोळी, शिवते स्पोर्ट्स आणि सूर्या मासवत. चारही संघांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे जास्त वेळ न घेता आपण जाणार आहोत. चांगला खेळ राहिलाय. सनू डोंगरेला पिकेली करदा खायाला ग, चल ग सनू डोंगरेला पिकेली जांबा खायाला. चला या, विनंती करीन आपण सर्व संघ यायचं आहे या स्पर्धेमध्ये. चार संघ जे क्वालिफाय झाले, एका बाजूला आपण पाहतोय प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं इलेव्हन स्टार वाकडी वस्रोळी, द्वितीय पारितोषिक डीएमडी किंग डुकटन, तृतीय पारितोषिक डीएमडी किंग डुकटन, द्वितीय पारितोषिक शिवते चहाडे आणि चतुर्थ पारितोषिक सूर्या मासवण. चारही संघांना विनंती करतोय जास्त वेळ न घेता आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं प्लीज. आणि अप्पी कुठे असेल त्यांनी या, अप्पी अप्पी डीजेचे मालक कल्पेश पवार अप्पी, चला प्लीज या. फोटो सेशन नंतर करायचं आहे याची विनंती घ्या. चला प्लीज, प्रथम पारितोषिक 2024 इलेव्हन स्टार वाकडी वस्रोळी, रनर अप शिवतेज चहाडे, त्यानंतर तृतीय पारितोषिक डीएमडी किंग डुकटन आणि चतुर्थ पारितोषिक सूर्या मासवण. चला या प्लीज या, जास्त वेळ नका घेऊ. विनंती करतोय की आपण यायचं आहे समोर. वाकडी वस्रोळी संघ तुम्हाला विनंती करतोय, फोटो सेशन नंतर घ्या.